नमस्कार, मी राजेंद्र तिडके, जुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। नवनीत राणांनी घेतली फडणवीस राज्यपालांची भेट, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची 50% मतं, भाजपला राणांचा दावा। पुण्यात कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तरुणीवर बलात्कार, मित्रांची व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। मोदींना रोखण्यासाठी अमेरिकेने लावली ताकद, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याला शक्तिशाली देशांचा विरोध। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत 18 जून रोजी राष्ट्रवादीच्या आमदारांची होणार मुंबईत बैठक। अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा। भाजपचे शिवसेनेच्या जागांवर लक्ष केंद्रित, लोकसभा राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याची तयारी, देवेंद्र फडणवीस। नोटीस दिल्याशिवाय बांधकाम पाडता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश। महाविकास आघाडीतून राज्यसभेत निष्काळजीपणा, उदय सामंत। आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस आक्रमक, हैदराबादेत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी पकडली पोलिसांची कॉलर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड परळी महामार्गावर असलेल्या मैंदा येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला। बीडकडून वडवणीकडे जाणारी स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीने वडवणीकडून बीडकडे येणाऱ्या स्प्लेंडर दुचाकी जोरात समोरासमोर धडक दिली। या अपघातामध्ये रवींद्र बळीराम चव्हाण वय 24 वर्षे याचा जागीच मृत्यू झाला। यावेळी या तरुणाचा एक हात तुटून गाडी शेजारीच पडला होता व उर्वरित शरीर काही फूट अंतरावर उडून पडले। हा प्रकार तेथील गावकऱ्यांना माहीत झाल्याने त्यांचा संताप अनावर झाला। हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे। उपस्थित लोकांनी संतापाच्या भरात चारचाकीची तोडफोड केली। अपघातस्थळी पिंपळनेर पोलीस पोहोचले असून पुढील तपास करत आहेत। जुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी बालाप्रसाद जाजू, तेलगाव। बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 3 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील बाबूराव गणपतराव चंदनशिवे वय 55 वर्षे हे सायंकाळच्या वेळी आपल्या शेतामध्ये विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांचा स्पर्श एका लोखंडी विद्युत पोलला झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला। गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरी येथे संजय बर्गे हे शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। तर तिसरी घटना, आष्टी तालुक्यातील शिरपूर येथील श्रीकृष्ण जगताप हे आपल्या शेतात असलेली विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते। मोटारीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यानंतर ते शेततळ्यात उतरले। एका दोरखंडाला पकडून शेततळ्याच्या वर येत असताना अचानक दोरखंड तुटून ते पाण्यात पडले। त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला। भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले। बीडमध्ये देखील समाज बांधवांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला। सर्वपक्षीय समाज बांधवांनी 1 जून रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती। याबाबत कारवाई न झाल्याने 15 जून रोजी सर्वपक्षीय बांधवांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपअधीक्षक संतोष वाळके यांची भेट घेऊन गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली। यानंतर शिष्टमंडळ शहर ठाण्यात पोहोचले। पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी त्यांची फिर्याद घेतली। ॲडव्होकेट सय्यद अजीम खाजा पाशा वय 27 वर्षे राहणार शहनशाहनगर बीड यांच्या फिर्यादीवरून भाजप नेत्या नुपूर शर्मा राहणार फिरोजशाह रोड नवी दिल्ली यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। असे म्हणतात की शोक बडी चीज आहे, असाच काहीसा प्रत्यय बीडमधल्या एका कपडा व्यापार करणाऱ्या व्यक्तीत दिसून आला आहे। मोमिन रिजवान हे व्यवसायाने कापड विक्रेते आहेत। त्यांची असलेली हौस आणि त्यासाठीचा छंद थोडा वेगळा आहे। रिजवान यांच्याकडे 1-2 नव्हे तर तब्बल 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह आहे। बीड शहरातील कारंजा परिसरात मोमिन रिजवान मागील 25 वर्षांपासून कापड व्यवसाय करतायत। 15 वर्षापासून वेगवेगळ्या देशातील नोटा आणि नाणे एकत्र करत ते आपला छंद जोपासत आहेत। रिजवान यांच्या पूर्वजांनी संग्रहित केलेल्या नाण्याला
204 वर्षांचा इतिहास आहे। अमेरिका, इंडोनेशिया, इराक, इराण, मेक्सिको अशा देशातील चलनी नोटा आणि त्यांच्या पूर्वजांनी संग्रहित केलेली निजामकालीन नाणी त्यांच्याकडे संग्रहित आहेत। शौक तो मुझे बहुत पहले से था, लेकिन इत्तेफाक 10/2011 में मैं हज यात्रा पे गया, तो वहाँ से मुझे हर देश के जो है तो लोग मिलते गए। हज यात्रा के अंदर पूरे वर्ल्ड के कंट्री के लोग आते हैं, वहाँ से उनसे मुलाकात हुई और मैंने अपने कंट्री के नोट उन्हें गिफ्ट दिया, तो वो खुश हो गए। उन्होंने अपने जो नोट है, जो भी कंट्री के थे लोग, उन्होंने हमारे मुझे नोट दिए और मुझे शौक बढ़ता गया। सुंदर नेता लाइव चैनल साठी दीपक जाधव, बीड़। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली। देशभरात हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होत आहे, त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा विध्वंसी वृत्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने जिल्हाभरात ठिकाणी करण्यात आली। दरम्यान यावेळी मुस्लिम पीपल्स पार्टीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते। अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून इयत्ता 10वीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले आहे। उद्या निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे। विद्यार्थ्यांना maharizult.nic.in या लिंकवर उद्या 1 वाजता निकाल पाहता येणार आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी आत्माराम वावळ, बीड। कर्करोग या आजारामुळे एका 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथे दिनांक 15 जून रोजी घडली। या घटनेने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे। वेदांत प्रताप शेप असे मयत बालकाचे नाव असून औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात वेदांतवर गेली 15 दिवसांनी उपचार सुरू होते। उपचार चालू असतानाच वेदांची प्राणज्योत बुधवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मालवली। शोकाकुल वातावरणात कांदेवाडीत वेदांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सूर्यकांत जगताप, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।